मी आदेश बांदेकर अपना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज वरळी गावातल्या सासूबाईंना भेटणार आहोत। नर्मदा जगदीश वरळीकर आणि सुनबाई आहेत पल्लवी चेतन वरळीकर। या वरळीकर कुटुंबाला आज बोलतं करूया। सासू सून हे नातं कसं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चला सुरुवात करूया आजच्या गप्पात। सुनबाई आमची आहे चांगली, पण ती एकदा चिडली का सगळ्या वस्तू बाहेर फेकून देते। आईचा आवाज खूप मोठा आहे आणि बायकोचा आवाज खूप छोटा आहे, त्याच्यामुळे बायकोला वारंवार वाटत असतं की आई जोरात बोलते म्हणजे मला ओरडते। दोघींचे वाद झाले का मग दोघी पण गप्प बसतात? मम्मी बेडरूम मध्ये जाते मुलीच्या बरोबर आणि सासू किचन मध्ये किंवा हॉल मध्ये राहतात। अशी एकदा तापली कधी एकदा तापते ती, अशी आमची सुनबाई आई। शांत करता करता नाकी मग मीच शांत बसते। शेवटी तिला सांगितलेलं आवडत नाही की तू असं बनव तसं नको बनू। आम्ही दोघे भांडत असलो का मग मिस्टर दोघींना पण आम्हाला ओरडत असतात। ती जर शांत होत नसेल तर मी सरळ बाहेर निघून जातो आणि मित्रांबरोबर बसतो बाहेर। कुठली शाळा? पालघर शाळा। पालघर? हा। तुमचं बालपण कुठलं? माहेर माझं पालघरचं। तुमचं बालपण कुठे गेलं? वरळी गावामध्ये। वरळी गावामध्ये? तुम्ही लहानपणापासून वरळीतच? सासरावर माहेर वरळीत। कसं काय सासूबाई हे कशामुळे तिकडे जमलं आमचं? तिकडे जमलं म्हणजे? म्हणजे आमचं शाळा एकत्र होती जनता शाळेमध्ये। म्हणजे लव्ह मॅरेज आहे? हो, जनता शाळा। आणि सुनबाईच? आमचं पण लव्ह मॅरेज होत। कसं काय? वरळीला माझी आत्या दिलेली आहे, आत्याचे ह्या नणन आणि त्यांचा मुलगा। मग त्यांनी मला एका लग्नात बघितलं। कोणी? मिस्टरांनी। आणि काय? मग तेव्हा प्रपोज केलेलं एकदा। डायरेक्ट त्यांनी प्रपोज केलं? नाही, माझी नणंद आहे म्हणजे आत्याची मुलगी, तिच्याकडनं केलं। आणि मग तेव्हा मी नकार दिलेला का? नाही, तेव्हा मला म्हणजे कसं लव्ह मॅरेज करायचंच नव्हतं। मग का केलं? ते खूप मागे लागले नंतर। मग केलं। काय झालं? काय नाही झालं। पहिले विचारलं पण तिला माहिती नव्हती, मग नंतर तिने माहिती काढली, मग तिने विचार केला, मग तिला कळलं की चांगला कामाला वगैरे आहे, मग आपण हो म्हणू शकतो, मग हो म्हणाली। पण त्या एक वाक्य छान म्हणाल्या, कुठलं माहिती आहे का? ते सतत मागे लागले होते। किती वेळा प्रपोज केलं? तीन वेळा। तीन वेळा? तुम्ही वरळी गावात यायचा तेव्हा? हो, आत्याकडे यायची। मला सांगा, सुरुवातीला त्यांनी प्रपोज केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही पालघरला होता? हो। आता एखादा मुलगा ज्या विभागात आहे त्या विभागातला जर आपल्याला प्रपोज करतोय तर पुढच्या वेळेला कोण आत्याकडे जाणार नाही ना? नाही, आम्ही कसं प्रत्येक वेळी आत्याकडे लग्न असायचं मुलांचं आणि त्या लग्नामध्ये म्हणजे जावंच लागणार ना कंपल्सरी। आत्यांची मुलं होती। काय म्हणालात? प्रत्येक वेळी लग्न असायचं आणि आत्याकडे? दोन आत्या आहेत आणि दोन आत्याकडे प्रत्येक वेळी एका मुलीचं लग्न झालं, त्याच्यानंतर एक दोन वर्षाने दुसऱ्या मुलीचं झालं, मग अशा वेळी जायला लागायचं। आणि ज्या ज्या वेळी गेली तेव्हा ह्यांनी विचारायचे काय प्रपोज करायचे। मग तुम्ही प्रत्येक वेळ नाही म्हणायचं? हो। तुम्ही ठरवलं होतं? हा, मग एकदा तिच्या घरी गेलो, तिच्या बरोबरच पालघरला। पालघरला त्यांच्या बरोबर गेले? हा, तिला सोडायला। ते का चाललं? पण मग फायनली होकार कधी दिला? हो, म्हणजे फायनली होकार कसं त्यांना सांगितलं का आमच्या फायनल जेव्हा लग्नाचं वय झालं आणि त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं की घरी विचारून बघा आई वडिलांनी हा सांगितलं तर मग मी हा सांगते, आणि मग त्यांनी आई वडिलांना विचारलं। तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? हो, थोडं थोडं। काय माहिती होत? कारण तर जायचं हिच्या मागे बघायची मी। थोडं माहिती होत मला। आईने बरोबर कॅमेरे लावून ठेवले होते। आईला माहिती होत ना काय टेक्निक आहे, हो की नाही? पण मला विचारायचं आहे की लग्नाला किती वर्ष झाली? सात वर्ष। सात वर्ष ज्या वेळेला लग्न जमलं, सुनबाई घरात आल्या, तेव्हापासून कसं काय सुनबाईचं? छान आहे आमचं दोघींचं मैत्रीचं नातं, म्हणजे आधीपासून ओळखत होती ना तिला, कारण यायची आमच्या वहिनीकडे, त्यामुळे काय विषय? विशेष काही नाही वाटलं। पण सासूबाईंची भीती नाही वाटली घरात आल्यानंतर? सुरुवातीला वाटली पण नाही, आईने समजून घेतलं की बिंदास म्हणजे असं, ते मला असं कशात
त्यांनी हे नाही केलं की काय हे करू नको ते करू नका, उलटा तेच सांगायचे मजा कर जा हे एन्जॉय कर. बऱ्याचशा गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला सासूबाईंकडनं मिळालं. हो मेन तर सासूबाईंकडनंच मिळालं. त्यांच्या वागण्यात काही बदल झाला का लग्नानंतर? हो हो. काय झालं? ते खूप पहिला चिडके होते. हो खूप रागिष्ट होते सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर आता खूपच शांत झालेत. काय केलं तुम्ही असं? मी काही नाही केलो. लग्न केलं. लग्न केलं. पण मला सांगा काय बदल होतो लग्नानंतर तुम्हाला काय वाटतं? काही नाही, जबाबदारीची जाणीव होते आणि नंतर मग वडील झाल्यावरती कळतं की वडिलांचं जगणं कसं असतं. मग तेव्हा कळतात की आई वडिलांना आपण ज्या नजरेने बघायचो ते आई वडील त्या परिस्थितीत किंवा त्या जागी योग्य होते, आपली बघण्याची दृष्टिकोन चुकीचं होतं. आणि नंतर मग बायकोने सांभाळून घेतलं, आईने सांभाळून घेतलं, सर्वांनी सांभाळून घेतल्यावरती मग प्रपंचाला. तुम्ही आता काय करता? मी रेल्वेत आहे. नोकरी कर. जेव्हा ही सून आली घरात तेव्हा व्यवसाय काय होता? आमचा तेव्हा काही नव्हता, अगोदर आमचा होता मच्छीचा. अच्छा. सासू आमची मच्छी विकायला जायची परेल बाजारामध्ये. सासूबाई जायची. हा. आणि संध्या वगैरे ऍक्टर आहेत ना, पत्सरा देशमुख, संध्या या ऍक्टर, त्यांना मच्छी द्यायची. हो हो. तेव्हा मी जायची त्यांच्यावर मच्छी आणायला, म्हणजे बोलवायची मला कधी कधी. मी नवीन लग्न झालेलं माझं, तेव्हा मी बोलायचे अरे आई म्हटली या ऍक्टर तुझ्याकडे होतं? हा बाई माझ्याकडे होतं मच्छी घ्यायला येतात. तेव्हा बरेच ऍक्टर आमच्या सासूबाईकडून मच्छी घ्यायचे, पापलेट वगैरे, कापूर. आमची सासूबाई इंग्लिश पण त्यांच्याशी बोलायची थोडं थोडं. अरे वा. वन पीस टू. तुम्ही नाही कधी? नाही मी नाही कधी गेली. मग नंतर सासू आमची बसली ना घरामध्ये, मग मी थोडे दिवस गेली त्यांच्या जागेवर. असं कधी होतं का की तुम्ही दोघी बोलताय? हो. पण बोलण्यावरून शेजाऱ्यांना वाटतं तुमच्यात काहीतरी चाललंय. हो असं वाटतं. हो हे पर्यंत होते कारण माझ्या आवाज होते, कारण आईंचा आवाज खूप मोठा आहे. आणि मग कधी कधी मी पण सुद्धा असं फास्ट बोलायला जाते आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की आमचं भांडण चालू आहे. असं होते होते. आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मल बोलतोय. काय वेगळंच आहे दोघींनी. सगळं आनंदात आहे. हो हो. की व्यवस्थित. हो. कशी साथ दिली तुम्हाला लग्नात? साथ दिली. कर्जात डुबलेलो होतो, ती आली, तिने कर्ज फेडलं, स्वतःचे दागिने वगैरे विकले, एक फ्लॅट घेण्यात मदत केली. आई वडिलांनीही केली, तिनेही केली. पण ते आता दागिने करून द्यायचे, तिला घाई झाली आहे म्हणून ती सारखं बोलून दाखवते माझं द्या माझं द्या. नाही पण बघा, तुम्ही लक्ष्मीच्या पावलांना आलात. त्यावेळेला त्यांना इतकं टेन्शन होतं, तरीसुद्धा तुम्ही छान आधार दिला आणि आता टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा तो सगळा कोसळलेला मनोरा होता तो उभा केला. आता काय करता आपण? मी जॉब करते. अच्छा. या सगळ्या धावपळीत तुम्ही जॉबही करता? हो हो. चला घरातल्या सगळ्यांशी आपण बोलणारच आहोत, पण आत्ता या ठिकाणी पहिल्या खेळात सासूबाई आणि सूनबाई मिळून किती बक्षीस मिळवणार बघूया. चमचा थोडा मागे पकडाल का? तुम्ही पण पकडा सासूबाई. आता एक लाल रंगाचा मणी तुम्ही उचलायचा चमच्यातून, तो सासूबाईंच्या चमच्यात द्यायचा आणि सासूबाई तो तुम्ही त्या समोरच्या काचेच्या बाऊलमध्ये गोळा करायचा. वेळ आहे एक मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एका मिनिटामध्ये 10 मणी गोळा करायचे. 10 सेकंद झाली. 15 20 25 10 9 8 7 अभिनंदन, झी मराठी कडून हे बक्षीस मिळालं. पण आता जरा तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ऐकूया. सासरे बुवांकडे द्या. सुनबाई आमची खूप छान आहे. हो हो. घरामध्ये फ्री आहे, सर्व जे काय करायचं आहे ते करा. फ्री आहे तुम्हाला. जसं आम्ही वातावरण आमचं जे खेळतं वातावरण होतं तसं तिला सांगितलं तू घरामध्ये खेळतं राहायचं. खुश आहात? समाधानी आहात? कारण का माझं लवकर लग्न झालं, मुलाचंही लवकर लग्न झालं होतं, त्याच्यामुळे काय आम्हाला मुलांच्या बद्दल काही अडचण वगैरे काही झालेली नाही. हो. आई आईकडे द्या. आम्ही जेव्हा मुलींच्या घरी जातो त्या सासूरवाडीला, तेव्हा त्यांचे आज सासू ते सासरे जावय ते आपले चांगला सत्कार करतात. दुसरं काय पाहिजे आपल्याला? मुलीला पण चांगलं मानतात. बस. जावई जावई पण आपल्या मुलासारखे आहेत. चांगले चांगले आहेत. बोला. खूप छान आहे. ती आमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे, पण मध्ये मध्ये तिची चिडचिड होते. मग मध्ये मध्ये दुर्गा पण येणार. मधी मध्ये ती दुर्गेचा पण अवतार घेते. माझी मावशी थोडी जरा कडक म्हणजे बोलते,
पण सून सांभाळून घेते आणि सासू पण एक प्रकारे सांभाळून दोघे एकमेकींना घेतात. त्याच्यामुळे आम्ही कधी आलो तर आम्हाला जाणवत नाही की त्यांच्यामध्ये काही असेल थोडंसं, असं काही कधी जाणवत नाही आहे. माझी नणंद लागते पल्लवी आणि आम्ही पण केव्हाही आलो आम्हाला असं नंडेप्रमाणे, म्हणजे नाही की आम्हाला बहिणीसारखंच मान देते, केव्हाही कामाला काहीच हात लावून देत नाही. आणि तिने जसं सांगितल्याप्रमाणे आमचा भाऊजाचा चेतन तो थोडा चिडचिडा होता, पण लग्नानंतर आता खूप मिळणसार झाला आहे, त्यामुळे ती एकदम लक्ष्मीच्या पावलानेच त्याच्या आयुष्यात आली असं मला तरी वाटतं. अजून कोणी? आमची मामी लागते, पण कधी असं जाणवलं नाही की मामी आहे. एकदम फ्रेंडसारखंच वागवते, घरी गेल्यावरती हे खा ते खा, आई पण तशीच हे खा ते खा, खूप असं प्रेमाने वागवतात. घरी गेल्या त्यांच्याकडे गेल्यावरती असं वाटतच नाही की ते म्हणजे चुलत मामी आहे आमची. किती मस्त की या मुलांना किंवा या जनरेशनला तुमच्या घरी यावंसं वाटतं, असं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं असल्यामुळे एक छान वातावरण तयार होतं आणि म्हणून ही सगळी टीम इतक्या उत्साहाने बोलते आहे. आता मी काही प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं मिस्टरांनी द्यायची आहेत. मी प्रश्न विचारला की तुम्ही उत्तर दाखवायचं. एखाद्या वादाच्या प्रसंगात तुमचा जास्त वेळ कोणाला समजवण्यात जातो? सुनेला. या दोघींपैकी कुणाला खरेदीला न्यायचं म्हटलं की तुम्हाला धडकी भरते किंवा सुनेला का? तिला आवडलं तरी ती दुसऱ्या दुकानात जाते, मग परत आवडलं तरी तिसऱ्या दुकानात जाते, 50 दुकानं फिरल्यावरती परत पहिल्याच दुकानातलं घेते. पण तुम्हाला कळलं तुम्हाला 3 वेळा का नकार दिला होता? त्या दोघींपैकी कोणी बनवलेले मासे जास्त टेस्टी असतात? सासूबाईंनी. या दोघींपैकी टोमणे तुम्हाला जास्त कोणाचे ऐकायला लागतात? कारण तिला आई काही बोलली तरी ती मलाच टोमणे मारते, मी काही बोललो तरी मलाच टोमणे मारते. रेल्वेची अनाउन्समेंट घरात सतत कोणाची सुरू असते? आपण काय करता रेल्वेमध्ये? मी पहिले अनाउन्सर होतो. 3 महिन्यापूर्वी WRB म्हणून एक पोस्ट आहे, वेटिंग रूम अटेंडंट म्हणून, तिकडे आता पोस्टिंग झालेली आहे. एखादी दाखवा ना अनाउन्स. बोला बोला, आवाज खूप छान आहे. सुरू. प्रवाशांनी कृपया एका विशेष सूचनेकडे आपलं लक्ष असू द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 येणारी ठाण्याला जाणारी जलद लोकल आज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पोहोचून आपला प्रवास सुरू करावा. अभिनंदन झी मराठीकडून. तुम्हा दोघींवर काही आरोप आहेत? सासूबाई, आपण सुनेला सतत टोमणे मारत असता. घरातल्या कामामध्ये तुम्ही फार इंटरेस्ट घेते. सासूबाई, तुम्हाला वाद घालायला खूप आवडतात. नाही, हे वाक्य बोलल्यावर मिस्टर फार गोड हसले ना. सतत मिस्टरांना तुम्ही बोलत असता सासूबाई. मिस्टर वागतात काय? पुढचं इंटरेस्टिंग आहे. सतत तुम्ही मिस्टरांना बोलत असता म्हणून ते कारणं काढून कबड्डी खेळायला जातात. आपण सुद्धा रोज मिस्टरांची पूजा करत असता. खरं आहे, सतत मिस्टरांवर रागराग करता. ते वागतातच तसे. तुमचा आवडता छंद नवऱ्याला डबा न देणे? नाही नाही, असं नाही, मी त्यांना कंपल्सरी डबा देते, विचारा त्यांना. शांत राहतच नाही कधी, हो ना? तुम्ही अर्धा तास शांत राहू शकता, जास्त वेळ राहते. जशा सूनबाई तशा सासूबाई, मिस्टरांना डबा देत नाहीत. एवढे वर्ष कोणी देणार? बँकेत जाऊन चेक केलं पाहिजे आपल्याला. सासूबाई आवडत्या वस्तू कपाटात लपवून ठेवतात. जास्त काम पडलं ना सुनेला की चिडचिड सुरू होते. हे ह्यांनी लिहिलं असेल. हे बघा कोणी लिहिलं आम्हाला माहिती नाही, आरोप आहे. सासूबाईंचं एक कायम सांगणं असत, माझ्या सुनेचा आवाज म्हणजे पेपेरी आहे. आणि सुनबाईंचं म्हणणं असतं, माझ्या सासूचा आवाज म्हणजे DJ आहे. सूचना आहे, वाचून दाखवा. नक्की? हो. पल्लवी सून म्हणून जमेल तितकं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करते. सासूबाई तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, स्वतःला उत्तम येतं याचा गाजावाजा करत राहते.
याच कारणामुळे घरात वाद होतात, पण सुनेचे चांगले गुण सर्वांसमोर आवडीने सांगतात हे सुद्धा महत्त्वाचे। तर सुनबाई कशीही असली तरी लोकांसमोर सुनेचं कौतुकच करते, सासूबाई सुनेचं कौतुकच करतात आणि म्हणून सुनेने बाकीच्या वेळी राग विसरून घरातील वाद वाढवू नये, तसेच सासूसारखे उत्तम जेवण करायला शिकलं पाहिजे, असा एक छान सल्ला वजा ही शेवटची तक्रार। काय म्हणणं आहे तुमचं? काही तक्रारी बरोबर आहेत, काही चुकीच्या आहेत। म्हणजे जे ज्यांनी केले की डबा देत नाहीये, तर कंपल्सरी त्यांना मी डबा देतेच। हा फक्त डबा देण्याची तक्रार मला वाटतं आईसाठी केलेली होती, कारण की आई डबा देतात पण पप्पा उठवतात आईला, मग तो डबा करते आई आणि मग त्याच्यामुळे पप्पा रोज सकाळी अगं उठ डबा कर, अगं उठ डबा कर असतं, आणि माझी बायको मला प्रॉपर डबा करते आणि आता पप्पा बरं आहे माझी बायको मला डबा देते, ही यायची आणि याला कोण डबा दिला ते डबे आता विसरले। नाही नाही डबा देते आई पण पप्पांना उठवावं लागतं। इतकं सगळं ऐकल्यानंतर आज स्वभावात एक बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करा? चिडचिड कमी करीन। हो हो, तुम्ही माऊली? मी पण कमी बोलेन, तेवढा आवाज कमी, तर आवाज कमी करण्याचा प्रयत्न करणार। ते गाणं कुठलं? आवाज वाढव डीजे तुझा। तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? दोघींचं तसं काय सगळं आता चांगलंच चाललंय आमचं, पण पल्लवीला मी एवढंच सांगेन की थोडासा वेळ दे, सर्व काही नीट होईल, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, आणि आईला सांगेन आता म्हातार पण आलंय तर आता आराम कर। आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? आईंची मागते, कारण कधी कधी चिडून मग रागाच्या भरात काही बोलून जाते मी आईंना। शेजारी जरा शांत झोपतील। या संपूर्ण कुटुंबासाठी, वरळी गावासाठी, कारण वरळी गाव हे अत्यंत चैतन्यमय असं गाव आहे, एक प्रचंड ऊर्जा असलेलं गाव आहे, या गावातल्या सगळ्यांना आनंद नांदू दे, या सगळ्यांच्या घरात सुख समृद्धी वैभव नांदू दे ही प्रार्थना करतो। आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे पैठणीचा। सासूबाई कोणाचं नाव काढलं असेल मुलाने? सुनेचं। काय कॉन्फिडन्स आहे। सुनबाई कोणाचं नाव काढलं असेल मुलाने? माझंच। आता मलाच उत्सुकता आहे की नेमकी चिठ्ठी कोणाची काढली आहे। अरे खरंच सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्या घरात आली, आणि वैदिंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण। अभिनंदन। हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात। नमस्कार।